दुसरीकडे हिंगोली मतदारसंघात शिवसेनेने हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे, मात्र या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे. यानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी कापली जाईल अशी शक्यता आहे, त्यामुळे हेमंत पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाले आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. हेमंत पाटील यांच्यासह आक्रमक जवळपास 200 ते 250 गाड्या भरून समर्थक रवाना झालेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलू नये ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसैनिक करणार आहेत आणि जर उमेदवारी बदलली तर आम्ही पदाचे राजीनामे देऊ आणि महायुतीचं काम करणार नाही अशी भूमिका आता या शिवसैनिकांनी घेतली. दरम्यान हिंगोलीची जागा शिवसेना लढवेल तर नांदेडची जागा भाजपची आहे असं शिवसेना आमदार संजय श्रीसाट म्हणतात. कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. तर उमेदवार बदलण्याचा निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील असा पुनरुच्चार देखील त्यांनी केलाय. हिंगोलीची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेनाच लढवणार आहे, त्यामुळं त्याची जागा बदलण्याचा प्रश्न येत नाही. नांदेडची जागा जी आहे ती भाजपची आहे, ती भाजपला दिलेली, ती जागा बदलण्याचा प्रश्न येत नाही. कोणत्याही कार्यकर्त्यांनी यासाठी विचलित होऊ नये. ज्या शिवसेनेच्या जागा आहेत त्या शिवसेनेच्या राहतील, ज्या भाजपच्या आहेत त्या भाजपच्या राहतील. उमेदवार बदलायचा का नाही बदलायचा, जागा घ्यायची का नाही घ्यायची, निवडणूक लढवायची का नाही लढवायची, हा सर्व निर्णय आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे दिलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.